नमस्कार, सर्वप्रथम तमाम दर्शकांना मराठी दिवसाच्या मराठमोळ्या शैलीत हार्दिक शुभेच्छा। माझ्या मराठीची बोलू कौतुके जणू अमृतातही पैजा जिंके अशा गौरवी शब्दात संत ज्ञानेश्वरांनी मराठीची अन मराठीच्या अस्मितेची थोरवी गायली आहे। या मराठी दिवसाच्या औचित्यावर सिडी न्यूजची ही वृत्त मालिका माय मराठीला समर्पित। जाणून घेऊया दिवसभरातील घडामोडी। सुरुवात करूया ठळक बातम्यांपासून। सिटी न्यूजच्या दणक्याने दणाणले महापालिकेचे धाबे, खटारा सिटी बसेस झाल्या डिटेल। मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांनी चित्रपट महोत्सवाचा लुटावा मनमुराद आनंद। जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचे जाहीर आवाहन, 100 पेक्षा जास्त चित्रपटांचे होईल विनामूल्य प्रदर्शन। तमाम प्रेक्षकांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा। संत ज्ञानेश्वराच्या माझ्या मराठीची बोलू कौतुके जणू अमृतातही पैजा जिंकेच्या कवितेच्या आठवणी झाल्या पुन्हा जाग्या। भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांसमवेत मारपीट, घटना दस्तूरनगर चौकातील, वेळीच पोलीस दाखल झाल्याने निवळला तणाव। या होत्या ठळक बातम्या आणि या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन। इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। आता बघूया बातम्या सविस्तर। मंगळवारच्या सायंकाळी दस्तूर नगरच्या चौकात सुरू झालेल्या फळ व भाजीपाला विक्री केंद्रावरील शेतकऱ्यांना काही विपरीत मानसिकतेच्या युवकांनी मारहाण केली। परिस्थिती हातून निसटू नये म्हणून वेळीच पोलिसांची कुमकही येथे बोलवण्यात आली होती। कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या शेतमाल थेट विक्री केंद्र स्थळावर मंगळवारच्या सायंकाळी एकच गोंधळ उडाला। असामाजिक तत्वांनी येथील शेतकऱ्यांना अचानक मारहाण करणे सुरू केल्याने एकच गोंधळ उडाला होता। काही शेतकरी या मारहाणीत किरकोळ जखमी सुद्धा झाले आहेत। वेळीच दाखल झालेल्या पोलिसांच्या मदतीने या हंगामेदार उपस्थित नियंत्रण मिळवता आले। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। महेंद्र कॉलनी प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेविका योजना रेवसकर यांच्या पुढाकाराने आधार नोंदणी सेंटर उघडण्यात आलाय। बुधवारी सकाळी या आधार नोंदणी सेंटरचा उद्घाटनीय समारोह नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला। नागरिकांनीही या आधार सेंटरचा लाभ घ्यावा असे आवाहन होत आहे। मंगळवारच्या सायंकाळी पठाणपुरा परिसरात इंडियन मुस्लिम लीगची जाहीर सभा पार पडली। जलसाए आम अशा घोषवाक्यावर पार पडलेल्या या सभेत मुस्लिम धर्मीयांना मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आलं। मंगळवारी इंडियन मुस्लिम लीगचे राष्ट्रीय अध्यक्ष समीउल्ला अन्सारी, माजी आमदार अब्दुल बासित, माजी खासदार कादर मुहियुद्दीन यांच्यासह मुस्लिम लीगच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भरगच्च उपस्थितीत जलसा ए आम हा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी इंडियन मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली सर्वच मुसलमानांनी एकत्रित यावे अन चळवळीने सामाजिक सुधारणेत भरीव मदत करावी अशी साथ देण्यात आली। लफ्ज मुस्लिम ये किती फिरके या जात का नाम नहीं है, मगर ये लफ्ज मुस्लिम अरबी का जुमला है, अरबी का लफ्ज है जिसके माने है अल्लाह का फरमाबरदार। अगर इसी को हम हिंदीकरण कहेंगे, हिंदी में कहेंगे तो सुन लो मेरे हिंदू भाइयों, मुस्लिम के माने है ईश्वर की आज्ञा का पालन करने वाला, जिसकी पूजा करती है। अजीजाने गिरामी, आपसे ये कह देना चाहता हूं कि आओ मुत्तहिद हो जाओ और मुसलमानों मुत्तहिद होकर मुल्क को मिल्लत की खिदमत करो। मैं इख्तदार से, पुलिस डिपार्टमेंट से, हिंदू भाइयों से कह देना चाहता हूं कि मुसलमान फिरका परस्त नहीं है,
मुसलमान फिरका परत हो ही नहीं सकता। शुक्रवारपासून अमरावती नगरीत सुरू होत असलेल्या चित्रपट रसिकांनी मनमुराद आनंद लुटावा असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून केलंय। मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या शृंखलेत 100 पेक्षा जास्त चित्रपट दाखवले जाणार असून 7 मार्च पर्यंत हा चित्रपट महोत्सव चालेल। सर्व चित्रपट निःशुल्क दाखवले जाणार असून चित्रपट रसिकांनी या आनंदाच्या पर्वणीची मस्ती लुटावी असे आवाहन होत आहे। मूवी म्हणजे मूवी बघणे, चित्रपट बघणे म्हणजे एक अप्रतिम गोष्ट आहे। किंवा कधी कधी महिन्यात एकदा विद्यार्थी बघायचे किंवा जे दंपती असतात त्यांना पण कधी कधी वेळ मिळत होता। त्याच्यामुळे जे जी गोष्ट दुर्लभ असते त्याचं महत्त्व जास्त असतो। तसं न होता आता हळूहळू काय झालं की चित्रपट राहिले, मराठी असतील, हिंदी, जे काही पारंपरिक होते ते बाजूला राहिले, कोणी जातच नाही चित्रपटमध्ये। मल्टिप्लेक्समध्ये पण मूवी किती मला वाटतं 15 दिवसात बदलून जातात किंवा 7 दिवसात, तर तशी गोष्ट राहिली नाही कुठलीतरी मूवी 1 वर्ष चालते कठीण आहे, कारण की घरी बघतात ते। त्यामुळे 100 वर्ष पूर्ण पण झालेलं आहे भारतात सिनेमाच्या इतिहासाच्या। त्यासाठी सिनेरसिकांना चांगल्या चित्रपटांची मेजवानी मिळावी आणि परत चित्रपट हॉलमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याकडे लोकांचा कल व्हायला पाहिजे, इच्छा दिसली पाहिजे, यासाठी हा चित्रपट महोत्सव आपल्या जिल्ह्यात 1 मार्च ते 7 मार्च 2013 या कालावधीत होणार आहे। राजलक्ष्मी टॉकीज मध्ये होणार आहे। 1930 ते 2001 इतके 70 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीतील 20 मराठी व 8 हिंदी चित्रपट दररोज 4 खेळामध्ये सेशनमध्ये दाखवणार आहेत। महत्वाची बाब की चित्रपट निःशुल्क आहे आपल्या जनतेसाठी। शहरात धावणाऱ्या आणि नव्याने सुरू होणाऱ्या सिटी बसेस भंगार आहेत आणि महापालिकेच्या बेजबाबदारपणाच्या धोरणामुळेच जो अपघात 27/11 रोजी शाळेच्या बसला झाला तसाच भयंकर अपघात सिटी बसेसचा सुद्धा होऊ शकतो, याकडे सिटी न्यूजच्या मागील बातमीपत्रात लक्ष वेधण्यात आलं होतं। या वृत्ताने महापालिकेचे पुरते धाबेदण आणले आणि महापौर वंदना कांगाले यांनी लागलीच पुढाकार घेऊन सिटी बसेसची धडक तपासणी मोहीम राबवून टाकली। बुधवारी या कारवाईची शहरभर चर्चा होती। आपल्या अमरावती शहराची ओळख महानगरींच्या रांगेत आहे, तरीही आपली नगरी मात्र विकासाच्या वाटेवर रिव्हर्स गिअरमध्ये धावत असल्याचा भास होत आहे। आपण सगळेच जाणतो की अन्य महानगरांमध्ये मेट्रोसह सर्व सुविधायुक्त असणाऱ्या बेस्ट, स्टार, ब्ल्यू बस अशा सिटी बसेस धावतात, परंतु अमरावती शहर मात्र याला अपवाद ठरत आहे। ज्या अमरावती शहरात शहर बस वाहतूक सेवासुद्धा सुसज्ज स्थितीतील हवी, त्याच शहरात आता खटारा झालेल्या जुन्या बसेस रस्त्यावर धावीत अपघातांना खुले निमंत्रण देत आहेत। यात आणखी 5 खटारा बसेस जोडल्या जात होत्या। हा प्रकार जेव्हा सिटी न्यूजच्या लक्षात आला तेव्हा आम्ही या प्रकाराचा मागोवा घेत या खटारा बसेस नेमक्या कुठल्या स्थितीत आहेत याचा पाठपुरावा सप्रमाण सिटी न्यूजच्या वृत्त मालिकेतून मांडला, आणि त्यानंतर मात्र महापालिका प्रशासनाचे धाबेदण आणले। महानगरपालिका आमची परिवहन या नावाने धावणाऱ्या या गाड्या जरी संबंधित कंत्राटदाराच्या मालकीच्या असल्या तरीही या बसेस धावू द्याव्या की नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र महापालिकेजवळ सुरक्षित आहे, परंतु महापालिका प्रशासनाला स्वतःच्याच अधिकाराचा विसर पडल्याचा हा जिवंत पुरावाच होय। त्यामुळेच सिटी न्यूजने ही लक्षवेधी मांडली, ज्यावर महापौर वंदना कांगाले यांनी पुढाकार घेत या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची भूमिका स्पष्ट केली। फिलहाल शहर में बढ़ती हुई यातायात व्यवस्था का कारण शहर में शहर वाहतूक बस की इजाफा किया जाए ऐसा एक निर्णय लिया गया, और आम सभा में ये भी निर्णय लिया गया कि आने वाले जागतिक महिला दिवस पर स्पेशली महिला के लिए एक बस छोड़ी जाए। इसी विषय में आपके मनपा के जो ठेकेदार हैं बसों के, उनके द्वारा 5 नई बसें अतिरिक्त चलाने के लिए प्रस्तुत की गई। अब आपसे ये पूछना है कि 5 नई बसें प्रस्तुत करने की बजाय जूनी भंगार रिजेक्टेड 5 बसें अमरावती में लाई गई और आरटीओ में खड़ी की गई। हमारा स्पष्ट आरोप है कि आपका जब लेखा है, आपने लिख के दिया है, आपका अनुबंधन है
के बस नहीं नवी चाहिए, तो इसके बावजूद पुरानी बस यहाँ लाई गई और आरटीओ के कंपाउंड में लगा के उसको पास करने का प्रयत्न किया गया। अगर ये बस पास होती है तो आप खुद भी फंसते हैं और आरटीओ भी फंसता है। आम जनता के साथ क्या ये खिलवाड़ नहीं है? क्या उनके जात में जानों माल के साथ खिलवाड़ नहीं है कि आप पुरानी बसें उनकी सेवा में दे रहे हैं? इस विषय में आप क्या कहना चाहेंगे? आपण नवीन बस मागवले होते, पण ते ठेकेदार म्हणतात की आमच्याकडे नवीन उपलब्ध नाही। परत तर आपल्या अधिकारी लोकांची गलती झाली की त्यांनी म्हणजे जुने बस घ्यायला तर पाहिजेच नव्हते, नवीनच घ्यायला पाहिजे होते। कारण की जुने जर घेतले आहे तर त्यांना ते व्यवस्थित कंडिशन मध्ये मागवायचे असते। मैं फिर रोकूंगा ताई साहब और आपको पूछूंगा कि बात जब नई की है तो पुरानी की बात क्यों ला रहे हैं आप बीच में? ना ना, ये अधिकारी लोगों की गलती है ना। अगर एक्सीडेंट होता है, कुछ होता है, तो अभी शहर में जो बड़ा हादसा हुआ जिसमें अनेक स्कूल के बच्चे असमय जिनकी मृत्यु हुई और सारे शासन को शर्मिंदा होना पड़ा, फिर से कहीं ये परिस्थिति उद्भवित ना हो कि आप लोकप्रिय महापौर है और आपके ऊपर लांछन लगे इस प्रकार का कि आपने देखा नहीं और इस प्रकार की बसें दे दी आपने बिना तपास किए जिसके कारण एक्सीडेंट हुआ। आरटीओ के ऊपर जवाबदारी नहीं डाली जा सकती, किसी दूसरे विभाग के ऊपर जवाबदारी नहीं डाली जा सकती। सारी जवाबदारी आती है तो आपके विभाग की आती है। क्या कहना चाहेंगे? उद्या आल्यावर या बाबतीत मी चर्चा करते, मी स्वतः पाहणी करते आणि त्यांना सुद्धा म्हणते की तुम्ही सुद्धा विजिट करा आणि आपण नवीन जी डिमांड केली होती तर नवीनच मागवा। केवळ भूमिका मांडल्याने या खटारा बसेस धावणार नाहीत अशी आग्रही भूमिका आम्ही जेव्हा मांडली तेव्हा मात्र महापौर महोदया स्वतः रस्त्यावर उतरल्या, बसेसची चौकशी करणे सुरू झाले। लोक उतरायची वेळ म्हणजे वाट न पाहता ते लोक चढून जातात, त्यांना आम्ही कोणालाच रोकू शकत नाही। आम्ही कधी असं म्हटलं त्यांना की बाबा तुम्ही खाली उतरून जा, मागची गाडी मागं घ्या, ते तू खाली राहा, आम्ही आपण गाडीला घेत नाही ना तुझ्या, आम्ही काय तुम्हाला पण अधिकार आहे तर हा म्हणू शकतो व्हायला लोक येऊन तुम्ही असे आहे ते लगेच दादागिरीवर येऊन जातात। शहरातील कित्येक बसेस कशा नियमबाह्य पद्धतीने धावत आहेत याचाही खुलासा या चौकशीतून झाला, तर काही बसेस चालकांनी मात्र घटनास्थळावरून लागलीच वळही काढला। काही बस चालक वाहतूक उद्धट आणि उर्मटपणाची भाषाही बोलले, त्यामुळे हे सगळे सामान्य नागरिकांशी कसे वागतात हे सुद्धा प्रकर्षाने उघड झालं। तरी पण ड्युटीवर तर ड्रेस असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे ते तुम्हालाही माहिती आहे। मी पकडते काय करणार आहे, मी तरी इलाज करून एखादं जर इथे खाली पडला तर एक सवारी उतरावं साठी मॅडम 10 लोक बसते, काय जबरदस्तीने लटकते, लोटालाटी करते लोक, आम्ही काय करणार सांगा त्यांना। खाली उतर पॅन्ट आहे शर्ट आहे माझं ऑइल ना खराब झालं, म्हणून ऑइल ना ऑइल ना ऑइल गाडी साफ केलं परवाच्या दिवशी, ऑइल ना खराब झालं शर्ट फक्त पॅन्ट आहे। यावरही मनपाची नामुष्की तर तेव्हा उघड झाली जेव्हा पळगम नावाच्या अधिकाऱ्याने नियमावरीची लखतरेच वेशीवर टांगून टाकली। महापौर मॅडम, विरोधी पक्ष नेता, आम्ही पत्रकारांच्या सभेला व्हिजिट केली, राजा पेठो चार पाच बसेस पाहिले, एक ठीक आहे ना, म्हणजे तुम्ही ऐकून घ्या काय काय नव्हतं, बसेसने खिडक्या नव्हत्या, ड्रायव्हर ड्रेस नव्हता, बॅच नंबर नव्हता, फर्स्ट एड नव्हतं, मग आता याच्यावर लक्ष कोण ठेवून, तुम्ही जर लक्ष नाही ठेवत तर आमचं काम आहे करते।
फक्त दोन तीन दिन प्रत्येक वेळेस मलाही शक्य नाही होत ना एक 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 बस नाही रोज लक्ष शक्य होतं आठवड्यात एक वेळा तर शक्य होते राजाजवळ माझ्या शिवाय दुसरा कोणीच नाही मात्र नाही तुम्ही तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ना साहेब मी मात्र दिला ऐकत नाही बसेस खराब आहे माझी जबाबदारी नाही किती बस धावणार करायला कसा तसाच आपला पूर्ण चौदार होत आहेत तीन चार आपण जे नवीन बसेस टाकायचं म्हणून आपण काय करू शकतो त्याच्यावर त्यानंतर नाही त्या कंडिशन फुल होईल गेले त्याचा अभ्यास करणार तो आता या प्रकरणी हयगय नाही सिटी न्यूजच्या माहिती आणि तक्रारीवर कसून चौकशी होणार असे म्हणणं आहे महापौर वंदना कंगाले यांचं चार्ज घेतलेला आहे पण ते म्हणतात की मला काही माहितच नाही ऐकत बोलते मी आणि ते ऐकतात मी मिळून मग त्यांच्यावर कारवाई करायची बघूया बातमीपत्रातील काही अन्य महत्वपूर्ण घडामोडी अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चालवण्यासाठी आंबा माल प्रवासी वाहतूक संस्थेने नांदेडवरून आणलेल्या भंगार खटारा गाड्या शहरात धावू न देण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले असले तरीही अमरावतीच्या RTO विभागाने मात्र या पाचही भंगार गाड्या पास करून टाकल्या बुधवारी या पाचही खटारा बसेस RTOने पास केल्या यावर अमरावती नव्हे तर नांदेड महापालिकेचा लोगो असूनही त्यावरही आक्षेप घेतला गेलेला नसून खराब आसन व्यवस्था मेडिकल किटचा अभाव अशा असंख्य त्रुट्या या बसेसमध्ये आहेत त्यामुळे RTO कार्यालय काय आणि कशा पद्धतीनं काम करते हे वेगळे सांगण्याची आता गरज उरलेली नाही मनपा प्रशासन याकडे काय भूमिका घेते हे सुद्धा आता बघावे लागणार आहे बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे या बातमीपत्रात इतकेच पुन्हा एकदा ठळक बातम्या सिटी न्यूजच्या दणक्याने दणाणले महापालिकेचे धाबे खटारा सिटी बसेस झाल्या डिटेल मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांनी चित्रपट महोत्सवाचा लुटावा मनमुराद आनंद जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचे जाहीर आवाहन 100 पेक्षा जास्त चित्रपटांचे होईल विनामूल्य प्रदर्शन तमाम प्रेक्षकांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा संत ज्ञानेश्वराच्या माझ्या मराठीची बोलू कौतुके जणू अमृतातही पैसा जिंकेच्या कवितेच्या आठवणी झाल्या पुन्हा जाग्या भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांसमवेत मारपीट घटना दस्तूरनगर चौकातील वेळीच पोलीस दाखल झाल्याने निवडला तणाव सिटी न्यूजच्या या बातम्यांमध्ये आपणास आणखी काय हवे काही सुधारणा करावायची असेल तर आमच्या पत्त्यावर संपर्क करा फेसबुक ईमेलद्वारे सुद्धा आपले अभिप्राय आमंत्रित आहेत आमच्या संकेतस्थळालाही आपण भेट देऊ शकता आमचे संकेतस्थळ आहे www.citynews.net.in बातमीपत्र थांबवून आपली रजा घेतोय पहा फक्त सिटी न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र का सबसे सुहाना पल कौन सा है क्या कहता है घर आ जाओ इंडिया बुल्स होम लोन्स घर आ जाओ